नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा. कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी खरेदीवर प्रति किलो 10 रुपये अनुदान देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. येत्या 1 महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती माजी आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पहिली गोष्ट आणि जो एक ऐतिहासिक निर्णय कोकणाच्या दृष्टीने झाला, गेले 6 महिने ज्या प्रयत्नामध्ये होतो आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा किंबहुना त्यांना हमीभाव मिळवून द्यावा किंवा त्यांना गोव्याच्या धर्तीवरती भावांतर योजना लागू करावी अशा अनेक मागण्या सातत्याने आम्ही करत होतो आणि हळूहळू त्या दृष्टीने 2-2 पावलं पुढे जात होतो. शेवटी परवाच्या झालेल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये महाराष्ट्र सरकारच्या आणि काल माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी रत्नागिरीच्या सभेमध्ये काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारं काम केलं आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना या वर्षी सुरुवात म्हणून 2 टनापर्यंत 10 रुपयांचं अनुदान जाहीर करण्यात आलं. आता सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर या भागामध्ये जवळजवळ 75% काजू हा महाराष्ट्रातला पिकतो. 1.5 लाख शेतकरी हे काजूचं शेती करतात. जवळजवळ 2 लाख टनापर्यंत काजूचं उत्पादन ह्या 3 जिल्ह्यांमध्ये मिळत होतं आणि सातत्याने या काजूला भाव न मिळाल्यामुळे किंवा आफ्रिकेतून बाहेरच्या ब्राझीलमधून इतर देशामधून काजू स्वस्त आयात केला जातो त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना नेहमी संकटाला तोंड द्यावं लागतं. यावर यावर्षी एक तोडगा काढण्यात आला आणि अनेक दिवसाची अनुदानाची मागणी या वर्षी महाराष्ट्र सरकारने माननीय एकनाथजी शिंदे, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय अजितदादा पवार यांच्याकडे आम्ही लावून धरले. कॅबिनेटच्या बाहेर आपले आमदार नितेशजी राणे हे स्वतः आम्ही हा विषय लावून धरला तर कॅबिनेटमध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी हा विषय लावून धरला आणि परवाच्या कॅबिनेटमध्ये काजू उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी अनुदान म्हणून 10 रुपये किलोच्या मागे देण्यात यावे अशा प्रकारची सुरुवात कोकणामधल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी गोष्ट. ज्या शेतकऱ्यांच्या 7-12 वर एक पाण्यामध्ये काजूच्या झाडाच्या लागवडीची नोंद आहे आणि जे बाजारामध्ये आपला काजू विकतात त्या विक्रीच्या पावत्या अशा प्रकारची योजना सरकार आता पुढच्या 15 दिवसामध्ये जाहीर करेल, त्याचं GR लिहेल आणि ही योजना राबवली जाईल. याचा फायदा, याचा बेनिफिट, डायरेक्ट बेनिफिट हा काजू उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल आणि किमान 20,000 रुपये तरी यावर्षी या अनुदानाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार देईल. याचं एकूण जर कॅल्क्युलेशन केलं
तर या वर्षी 300 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारला या काजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे लागतील, त्याची प्रोव्हिजन सुद्धा या वर्षीच्या बजेटमध्ये ते करत आहेत. त्यामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक सुरुवात म्हणून एक लेखाशीर्ष सुरू झालं, एक अनुदान सुरू झालं, एक दिलासा देणारं काम सुरू झालं आणि हे गेल्या अनेक वर्षाची मागणी काजू उत्पादक शेतकऱ्यांची. मला वाटते माझ्या सरकारने ऐकली. मी माझ्या सरकारचं एक माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील या आमच्या महाराष्ट्र सरकारचा आभार मानतो आणि प्रामुख्याने पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण आणि आमदार नितीनजी राणे यांचेसुद्धा आभार मानतो की या मंडळीमध्ये सुद्धा सरकार दरबारी आमशे लावून झाले. 300 कोटीची प्रोव्हिजन करते हे कालच्या भाषणामध्ये फडणवीस साहेबांनी जाहीरच केलं. यासाठी साधारण 300 कोटी रुपये लागणार या बजेटमध्ये आम्ही त्याची प्रोव्हिजन करतो आहे. आणि ज्या शेतकऱ्यांचे 7/12 वरती नोंद आहे आणि जे विक्रीची ज्यांच्याकडे पावत्या असतील अशा लोकांचं घेऊन त्यांना पुढच्या 2-3 महिन्यामध्ये ते पैसे त्यांच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये जातील, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अशा प्रकारची योजना आहे. कारण जर विमा योजना सोडली तर कोकणामध्ये 300 कोटी रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारं अनुदान स्वरूपातला हा पहिला निर्णय असेल. पीक विम्याचे पैसे मिळतात त्या माध्यमातून मिळतात, पण डायरेक्ट थेट अनुदान शेतकऱ्यांना देण्याचा हा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलाय. त्याची अंमलबजावणी खूप चांगल्या प्रकारे होईल याची मला खात्री आहे. त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. परंतु माझ्या सामान्य काजू उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होतोय हे मला आज आनंदाची बातमी तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवायची. सिंधू रिपोर्टर लाईव्ह कणकवली. नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.